नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या वेळेमध्ये आपण चर्चा करणार आहोत फेब्रुवारी 2021 करता मिथुन राशीचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवरती कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, तुमच्या जीवनाचं कोणतं क्षेत्र आहे ते सर्वात जास्त कंपित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्या जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2021 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीचं 2021 करताचं संपूर्ण राशीफळ. सुरुवात आपण करू रवी किंवा सूर्य या ग्रहापासून. रवी जो तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो आहे, दिनांक 13 तारखेला हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. रवीबद्दल सांगायचं झालं तर रवी हा तुमचा तृतीयसुद्धा आहे. तर गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच प्रमाणात तुम्ही धावपळ करतायत, परंतु त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळत नाहीत. अपेक्षित रिझल्ट्स असतात आणि तुमची जी राश आहे या तुमच्या राशीमध्ये थोडंसं पेशन्स थोडंसं कमी आहे. वाट बघणं किंवा थोडंसं ज्याला आपण पेशन्स म्हणतो हा थोडासा कमी आहे, संयम थोडासा कमी आहे. तर त्या अनुभव गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी घडत नाही, त्याच्यामुळे हिरमुसलेपणा किंवा नाराज होणं हा प्रकार वगैरे दिसत आहे. परंतु काळजी करू नका, 13 तारखेनंतरचा जो रवीचा जे बदल आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. 13 तारखेनंतर जे काही तुम्ही प्रयत्न तुमच्या कुठल्याही गोष्टी संदर्भात, म्हणजे तुमच्या करिअरच्या संदर्भात करत असाल, लव्ह लाईफ संदर्भात करत असाल, तर ते तुम्हाला सफल होताना दिसून येतील. अर्थात 13 तारखेनंतर थोडीशी तुमची धावपळ आणखीन वाढण्याची शक्यता जास्त आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ ग्रह तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 21 तारखेनंतर हा मंगळ ग्रह तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. तसं पाहिलं तर तुमच्या राशीकरता मंगळ हा जो ग्रह आहे तो अशुभ ग्रह आहे, कारण तो षष्ठेश पण आहे, लाभेश पण आहे, परंतु लाभेश लाभात आहे. त्याच्यामुळे गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये पैशाच्या संदर्भात काही मोठे प्रॉब्लेम किंवा त्रास तुम्हाला जाणवले नसतील, परंतु जसं की 21 तारखेनंतर हा मंगळ तुमच्या व्ययस्थानात गेल्यानंतर आरोग्याच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात किंवा रिलेशनशिपच्या संदर्भात अशा प्रकारचे काही अनवॉन्टेड स्ट्रेस किंवा तणावामध्ये तुम्ही जाऊ शकता. अर्थात हा जो कालावधी फार मोठा नसेल, परंतु तुमच्या राशीकरता अगदी छोटा जरी कालावधी असला तरी तो मोठा असल्यासारखा जाणवतो. राशा प्रकारचा थोडाफार अनुभव येऊ शकेल, मात्र या महिन्याच्या जवळजवळ 20 तारखेपर्यंत म्हणजे मोठा जो कालावधी आहे तो कालावधी तुमच्या लाभस्थानांमध्ये मंगळ असणारा असल्यामुळे तुमचे जे मित्रपरिवार आहे त्यांच्याकडे तुम्हाला चांगल्या प्रकारचे फायदे मिळू शकतील, मदत मिळू शकेल आणि तुमचं स्वतःचं जे लाभ ज्याला आपण म्हणतो केलेल्या कामाचे प्रत्यक्ष पैसे मिळणं हा प्रकार खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत बुधग्रहाबद्दल. बुधग्रह तुमच्या राशीचा स्वामीसुद्धा आहे, तुमचा चतुर्थेशसुद्धा आहे, मात्र हा बुधग्रह तुमच्या भाग्यस्थानात राहून वक्री अवस्थेत गेलेला आहे. तर दिनांक 5 तारखेनंतर तो वक्री होऊन परत तुमच्या अष्टम स्थानात म्हणजे मकर राशीमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात घ्या. मुळातच तुमची त्रास आहे थोडीशी स्ट्रेस लवकर घेणारे आहे, तुमची जी ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो ती थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळे हा जो निगेटिव्ह भाग आहे तुम्हाला जास्त प्रमाणात हायलाईट झाल्यासारखा दिसेल, म्हणजे निर्णय क्षमता कमी होते किंवा स्ट्रेस लेवल जास्त येतो आहे, अशा प्रकारच्या काही गोष्टी अनुभवाला येतील. परंतु काळजी करू नका आणि त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम थोडासा तुमच्या आरोग्यावरती सुद्धा झालेला दिसेल. परंतु मुळीच काळजी करू नका, काही मोठ्या प्रमाणात असा काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण दिनांक 16 तारखेनंतर हा बुध हा आहे हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये मार्गस्थ होणार आहे. 17-18 तारखेनंतर हे जे स्ट्रेस आहेत किंवा हे जे तणाव आहेत ते बऱ्याच प्रमाणात सामान्य झाल्यासारखं दिसून येईल. परंतु पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणावाखाली जाऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. ज्या गोष्टी न मागता मिळतात, जसं की दुःखदायक गोष्टी, तशा सुखदायक गोष्टीसुद्धा न मागता मिळतात, फक्त थोडासा संयम बाळगणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरुग्रहाबद्दल. गुरुग्रह तुमच्या राशीच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो आहे आणि 5म दर्शन तो तुमच्या व्ययस्थानाला बघतो आहे, 7व्या दर्शन तुमच्या 2व्या स्थानाला पाहतो आहे आणि 9व्या दर्शन तो तुमच्या 4थ स्थानाला सुद्धा पाहतो आहे. तुमच्या राशीला जो गुरुग्रह आहे तो शुभ ग्रह नाही आहे, त्यामुळे कर्ज काढणं किंवा थोडं तो म्हणजे रिस्क वगैरे घेणं हा प्रकार अजिबात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या, हे करणं जास्त गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्रग्रहाबद्दल. शुक्रग्रह तुमचा व्ययश पण आहे, पंचमेश आहे, तुमच्या राशीकरता शुभ ग्रह आहे असं सुद्धा समजलं जातं. तो तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो आहे. दिनांक 21 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. तसं पाहिलं तर अनपेक्षित लाभ वगैरे मिळणं अशा प्रकारचे तुम्हाला गोष्टी जरूर मिळतील. गेल्या 2-3 महिन्यापासून तुम्ही अनुभवसुद्धा असाल की तुम्ही ज्यांच्या प्रेमामध्ये असा आहात किंवा तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते काही व्यवस्थित चाललेलं नाही, म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत नाहीत. तुम्ही प्रयत्न भरपूर करतायत, परंतु याच्याप्रमाणेसुद्धा प्रयत्न, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी गोष्टी थोड्याशा मोठ्या होतात का किंवा टोकाच्या होतात का, अशा प्रकारचे काही गोष्टी दिसून येत आहेत आणि तसा तोच जो भाग आहे तो या महिन्यातसुद्धा थोडाफार चालू राहील, म्हणजे दिनांक 20-21 तारखेपर्यंत. त्यानंतर जसा शुक्र तुमच्या भाग्यस्थानात जाईल त्यानंतर मात्र तुम्हाला पूर्णपणे चित्र वेगळं झालेलं दिसेल की जे तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तर 21-22 तारखेनंतर तुमचं जे लव्ह लाईफ
ते खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित प्रकारे मिळतील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत शनिग्रहाबद्दल. शनिग्रह तुमच्या राशीचा साधारण सप्तमेश पण आहे, अष्टमेश पण आहे आणि भाग्येश पण आहे. तर इथे लक्ष घ्या, हा तुमचा भाग्य म्हणजे भाग्यवर्धक असा ग्रह आहे आणि तो स्वतःच्या राशीत अष्टमता असल्यामुळे त्याचे फार काही वाईट परिणाम वगैरे मिळणार नाही, तरीसुद्धा आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील. त्याचप्रमाणे तुमचा जर का विवाह झालेला असेल तर तुमचे जे इनलॉज असतील, सासरकडचे मंडळी असतील, त्यांच्याकडेसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत वगैरे निश्चित प्रकारे मिळू शकेल. या संदर्भात शनीचं भ्रमण तुमच्यासाठी शुभ फलदायी असं असणार आहे. तृतीय दृष्टीने हा शनी तुमच्या 10व्या स्थानाला बघतो, सप्तम दृष्टीने 2व्या स्थानाला बघतो आणि 10व्या दृष्टीने तो तुमच्या 5म स्थानाला सुद्धा बघतो. तर या दृष्टीने पाहायचं झालं तर आर्थिक संदर्भामध्ये फार मोठे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. परंतु जे सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की दिनांक 21 तारखेनंतर मंगळ जो अशुभ ग्रह तो तुमच्या वेयस्थानात भ्रमण करतो आहे, तर कुठल्याच गोष्टीला अगदी हलक्याने घेऊ नका, थोडंसं सजग राहा. निर्णय तुमचे घेणं किंवा निर्णय व्यवस्थित घेणं हे आवश्यक आहे, कारण तुमची रास निर्णय घ्यायला खूप वेळ लावतं, डिपेंडेबल आहे, थोडंसं समोरच्याला विचारते, कॉन्फिडन्स लेवल थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे स्ट्रेस आला की तो जास्त प्रमाणात आहे असं वाटतं, पण तशी काळजी करू नका. तर हे होतं ग्रहांचं भ्रमण आणि त्याचे मिळणारे परिणाम. आता आपण ग्रहयोगाबद्दल सुद्धा चर्चा करू, कारण ग्रहयोग असतात हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. अर्थात त्याचे परिणाम असतात हे 2 ते 3 दिवसापर्यंत असतात, परंतु ते परिणाम मिळतात सुद्धा. मग ते परिणाम कोणते आहेत, कोणत्या क्षेत्रातले आहेत, या संदर्भातली चर्चा करू. दिनांक 2 तारखेला रवी आणि मंगळाचा केंद्रयोग होतो आहे. तुमच्या लाभसनात असणाऱ्या मंगळाबरोबर तुमच्या अष्टमातला जो रवी आहे हा केंद्रयोग करणार आहे. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे कागदोपत्री व्यवहार तुमचे न झाल्यामुळे थोडासा हिरमुसलेपणा वगैरे येण्याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे ट्रॅव्हलिंग करताना, प्रवास करताना थोडी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. शुक्र आणि शनीची युती होणार आहे तुमच्या 8व्या स्थानात. आता ही शुक्र आणि शनीची युती तशी पहिले तर शुभफलदायी आहे आणि 2-3 गोष्टी आहेत, तिने थोडंसं लक्ष देणंसुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळणं किंवा अनपेक्षितपणे पैसे मिळणं हा प्रकार या शनी शुक्राच्या युतीमुळे निश्चित मिळेल. परंतु जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल तर तिकडे थोडंसे तुमचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्र आणि हर्षाचा केंद्रयोग. शुक्र जो की तुमच्या 8व्या स्थानात आहे, त्याच्यावर तुमच्या लाभसनात असणारा हर्षाचा केंद्रयोग होणार आणि हा केंद्रयोग 7व्या दिवशी म्हणजे 7 तारखेला होणार आहे. तर 7, 6, 7, 8 या तारखेला तुमचे जे वैवाहिक जोडीदार तुम्ही ज्यांच्या प्रेमामध्ये असाल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तू मयमय वगैरे होण्याची शक्यता जास्त आहे. इथे थोडंसं आवश्यक आहे लक्ष देणं. आणि या दरम्यान शेअर मार्केटच्या संदर्भात मोठे निर्णय घेऊ नका. यानंतर शुक्र रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिनांक 7, 8, 9 या तारखेला या ग्रहयोगाचा तुम्हाला परिणाम दिसून येईल. यामध्ये बुध वक्री आहे. तर लक्षात घ्या, या तारखेदरम्यान म्हणजे दिनांक 6, 7, 8, 9 या तारखेदरम्यान मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. कागदोपत्री व्यवहार अजिबात करू नका, फसले जाल किंवा त्या दरम्यान तुमचे थोडेसे बुद्धी भ्रमित होईल किंवा थोडंसं ब्लँक झाल्यासारखं वाटेल. बेटर चांगलं होईल की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात करू नका. यानंतर बुध आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या 8म स्थानात आहे, त्याच्यावर तुमच्या लाभस्थानात असणारा मंगळाचा केंद्र होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुमच्या सासरकडचे जे मंडळी असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील आणि ते अनाठायी असेल, तर त्यामुळे अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहिलं बरं. अर्थात तुमची रास आहे ही कधी म्हणजे विरोधात जात नाही किंवा तडजोड करायला लगेच तयार असते, पण कधी कधी आपल्या सहज बोलण्यातूनसुद्धा अशा काही गोष्टी निघून जातात, त्या दुसऱ्याला दुखवले जातात. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. शुक्र आणि गुरुचीसुद्धा युती होत आहे तुमच्या 8व्या स्थानात. शुक्र हा तुमचा वेश आहे, पंचमेश आहे, त्याचप्रमाणे गुरु तुमचा सप्तमेश आहे, दशमेश आहे. हा ग्रहयोग तसा पाहिला तर चांगला आहे, खूप उत्तम आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील. आधी काही किलमिश झालेली असेल, आधी काही कॉम्प्लिकेशन झाले असेल, वादविवाद झाले असेल, ते बऱ्याच प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ वगैरे सुद्धा मिळू शकतील. या दरम्यान जर का तुम्ही पत्नीच्या सल्ल्याने चाललात तर त्याचा तुम्हाला फायदा जास्त प्रमाणात होईल. अर्थात शुक्र आणि गुरुची युती ही साधारण 11 तारखेला होते आणि त्याचा प्रभाव तुम्हाला दिसणार आहे 10, 11 आणि 12 तारखेला. त्याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला बुध आणि शनीची सुद्धा युती होणार आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे 2-3 गोष्टी तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील, त्याबद्दल जास्त चिंतन होईल. स्वतःच्याच आरोग्याबद्दल अति विचार केल्यामुळे स्ट्रेस वगैरे येण्याची शक्यता जास्त आहे, तर इथे थोडंसं काळजी घेणं आवश्यक आहे. तुमची रास आहे ही छोटासा जरी गोष्ट तुम्हाला निगेटिव्ह दिसली तरी तुम्ही त्या निगेटिव्ह गोष्टींचा, नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करता आणि जे समोर चांगलं वाढून ठेवलेलं आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होऊन जातं. तर असं होऊ देऊ नका. यानंतर शनी आणि हर्षाचा केंद्रयोग होतो आहे. शनी जो की तुमच्या
आठव्या सणात आहे त्याच्यावर तुमच्या लाभ सणात असणारा हर्षल हा केंद्रीय करणार आहे. त्याचा जो कालावधी असणार आहे तो 16, 17 आणि 18 तारखेला दिसून येते. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, आरोग्याच्या संदर्भामध्ये हेळसांड अजिबात करू नका. त्यानंतर दिनांक 19 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या लाभस्थाना शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे त्याच्यावर तुमच्या व्ययस्थानातला जो मंगळ आहे हा केंद्रयोग करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे याचा जो कालावधी तुम्हाला सांगतो 18, 19 आणि 20 तारखेचा याचा कालावधी असणारा आहे ग्रहयोगाचा. तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. थोडंसं रिलेशनशिप ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. यानंतर रवी आणि हर्षाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे 25 तारखेला. याचा जो कालावधी किंवा याचा जो हे असणार आहे म्हणजे प्रभाव असणार आहे तो शुभफलदायी असाच असणार आहे. तुम्ही जे कागदोपत्री व्यवहार म्हणा, तुम्ही केलेले ट्रॅव्हलिंग म्हणा, हे चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्ही ते खूप प्रमाणात एन्जॉयसुद्धा करू शकाल. अर्थात याचा जो परिणाम खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आणि याचा जो प्रभाव असेल तो 24, 25 आणि 26 ह्या तारखेला जास्त प्रमाणात दिसून येईल. त्याचप्रमाणे या महिन्याच्या ज्या अमावस्या आहेत त्या 11 तारखेला, जी पौर्णिमा आहे ती 27 तारखेला आहे. तर अमावस्याने पौर्णिमेला मोठ्या प्रकारे निर्णय घेऊ नका, मोठे कुठले निर्णय घेऊ नका, कोणाला कमिटमेंट करू नका, प्रॉमिसेस करू नका. कारण या दरम्यान सूर्य आणि चंद्राचं आकर्षण पृथ्वीप्रती सर्वात जास्त दिसून येते आणि त्यामुळेच आपले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा प्रकारे कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका, ते चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर मित्रांनो, हे होतं फेब्रुवारी 2021 करता मिथुन राशीचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा कशा प्रकारे अनुभव घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.